समुद्र द सी. तर हा समुद्र तुझ्या स्वप्नात कसा आला? तो स्वप्न खरं म्हणजे चालू झाला माझ्या आजोबांच्या गोष्टी ऐकून. बरं, माझे आजोबा 1939 ब्रिटिश, तेव्हा आपली कॉलनी होती, तर ब्रिटिश पहिल्यांदाच इंडियन ऑफिसर्सला चान्स देत होते. क्रू होते पण ऑफिसर्सला चान्स देत होते. तर पोर्टमध्ये ॲक्सिडेंट होऊ नये किंवा बर्दिंगमध्ये सुविधा होय म्हणून पायलट देतात. तर लोकल इन्फॉर्मेशनचे माणूस जाऊन त्या त्या शिपवर त्याला नॅव्हिगेट करण्यात मदत करतात. तर हुगली रिव्हरमध्ये माझे आजोबा तिथे पायलट झाले आणि त्याच्यानंतर ते तिकडचे कॅलकटा पोर्टचे हाब मास्टर होते, द हायेस्ट पोस्ट अवेलेबल. बरं. तर आणि मग रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांनी ओशनोग्राफी इन्स्टिट्यूट ह्याच्या एका शिपवर परत कॅप्टन म्हणून जॉब घेतला. बरं. आणि ते शिप गोवाला आलं होतं जेव्हा मी लहान होतो 5-6 वर्षाचं. तर त्यांनी आमच्या फॅमिलीला न्यू इयर्स साजरा करायला तिथे बोलवलं जहाजावर. अच्छा. अँड दॅट वॉज द फर्स्ट टाईम की मी जमीन छोड के एका लॉन्चमध्ये बसून एका बोटीवर, बोट अँकरवरच होतं पण मांडवी रिव्हरच्या बाहेर, मग तिकडे जे लँडिंग जटी आहे अजूनही, तिथेच लॉन्चमध्ये बसून जाऊन मग जहाजावर गेलो. आणि 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता सगळ्यात लहान असल्यामुळे तर फॉग हॉर्न वाजवायचा, ते पासिंग शिपचा परत फॉग हॉर्न आपल्याला आवाज येतो. तर तेव्हा असं वाटलं की इथे तारे आहेत वरती, क्रिसमसचा बाहेर आवाज खूप आहे पण इकडे शांती आहे, एक छोटी आपली कम्युनिटी आहे इकडे शिपची आणि त्याच्यातला आपण भाग आहोत. तर देन आजोबांबरोबर मी अजून गप्पे मारायला लागलो आणि मला वाटलं की जावं आपण मर्चंट नेव्हीत. गेलास तेव्हा हाऊ वॉज द ट्रेनिंग, ट्रेनिंग कसं होतं? सर तेव्हापासनं आता ट्रेनिंग बदललं आहे पण तेव्हा ट्रेनिंग म्हणजे सिलेक्शन झाल्यावर दिल्लीमध्ये 3.5 महिने एक प्री सी ट्रेनिंग तसं ट्रेनिंग होतं. त्यानंतर कंपनीकडून बेसिक्स, सर्वायवल टेक्निक, सेफ्टी मॅनेजमेंट असे 5-6 कोर्सेस असतात, सर्टिफिकेट कोर्सेस. ते केल्यावर आपल्याला डेक कडेट म्हणून शिपवर प्लेसमेंट मिळते. सो विद इन 6 मंथ्स ऑफ पासिंग आउट फ्रॉम द प्री सी ट्रेनिंग मी पहिल्या जहाजावर गेलो. पहिल्या जहाजामध्ये तू काय कॅरी करत होतास? माझं पहिलं जहाज ह्याचं नाव होतं रोन. रोन, रोन ही युरोपची एक नदी आहे, सदर्न फ्रान्सची नदी आहे. आणि ते जहाज ऑरेंज ज्यूस कॅरी करायचं आणि त्याच्याबरोबर फॉरेस्ट प्रोडक्ट पण आम्ही कॅरी करायचो. म्हणजे ॲमेझॉन रिव्हरमध्ये आत जाऊन मोठे तिकडचे फॉरेस्टचे लॉग्स वगैरे युरोपला, आफ्रिकाला, जपानला, तर तेही कॅरी करायचो. बरं, असं करता करता तू वेगवेगळ्या शिप्सवरती काम केलंस. हां, हळूहळू त्याच्यावरती बढती पण होत होती. बढती होत होती, प्रमोशन होत होते. सगळे एक्झाम माझे फर्स्ट शॉटमध्ये क्लिअर झाल्यामुळे मी 6-7 इयर्समध्येच चीफ ऑफिसरच्या रँकवर होतो आणि कॅप्टन पण परीक्षा सगळे देऊन झाले होते. तर दॅट वॉज द नेक्स्ट स्टेप कमर्शियल वर्ल्डमध्ये कॅप्टन होणं. पण माझं वय कमी असल्यामुळे सगळे म्हणत होते अजून थोडा एक्सपिरियन्स होऊ दे, मग देन विल गिव्ह यू कॅप्टनशिप. कॅप्टनशिप म्हणजे तू फर्स्ट ऑफिसरपर्यंत आलेला होतास, त्यावेळी काहीतरी घडलं. एकदा ॲक्रायलो नायट्रायल म्हणून आम्ही कार्गो कॅरी करत होतो, ती डाव कंपनीच्या कन्साइनमेंटची कार्गो होती आणि त्या कार्गोला खूप हाय रिस्क आहे की लोडिंग करताना आपल्याला फुल केमिकल सूट आणि रेस्पिरेटर आणि ब्रीदिंग ॲपॅरॅटस घालावं लागलं. कारण जर आपण इनहेल केलं तर डेथ लिथलचे चान्सेस आहे आणि लीकला वास येत नाही. तर ओडरलेस आणि लिथल असा तो गॅस आहे इन हाय कॉन्सन. तर क्रू म्हणाले आम्ही लोड नाही करणार. तेव्हा मी सेकंड ऑफिसर होतो. तर चीफ ऑफिसर आणि सेकंड ऑफिसर आम्ही दोघं यंग, आम्ही म्हटलं आम्ही करू लोड. तर आम्ही केमिकल सूट वगैरे घालून आम्ही गेलो आणि त्या टेक्सासच्या 40 डिग्रीज टेम्परेचरमध्ये सगळं लोड केलं. ते लोड तर झालं सेफली आणि मग आम्ही निघालो टेक्सास ते चायना व्हॉयज होतं. तर दिस वॉज इयर 2009. तर 2009 तुमचं जसं 25 वर्ष आज झालं आहे या वेजचं, तेव्हा भोपाळ गॅस स्ट्रॅटेजी ट्रॅजेडीचा 25वं वर्ष होतं. दॅट वॉज द 25th anniversary. 3rd December. 3rd December. आणि आय एम बॉर्न इन भोपाळ. म्हणजे जेव्हा भोपाळ गॅस ट्रॅजेडी झाली, ज्यांना माहीत नसेल इथे मुलं आहेत, तर भोपाळमध्ये युनियन कार्बाइड म्हणून एक कंपनी होती. त्या कंपनीच्या बॅड मॅनेजमेंट आणि ॲक्सिडेंट प्लांटच्या आत झाल्यामुळे मिथायल आयसोसायनाइट म्हणून एक गॅस रिलीज झाला होता. त्या गॅसला वास यायचा नाही पण तो जर आपण श्वास घेतला तर लगेच आपण मरतो. तर पहिल्या रात्री 15,000 लोक मेलीत आणि आजपर्यंत 6 लाख लोकांवर त्याचा परिणाम झालेला आहे. दॅट इज डेथ्स, इंजरीज, जेनेटिक डिफेक्ट्स, लंग डिफॉर्मेशन. आणि आजपर्यंत त्या कंपनीहून एकही पैसा कॉम्पन्सेशनमध्ये कोणालाही मिळाला नाही आहे.
तर आणि मी होतो तेव्हा एका केमिकल टँकरवर, हे जे गॅस मास्क होलर कार्गो लोड केलं आणि त्या कार्गोचे कन्साइनी म्हणजे डाव केमिकल्स, ज्यांनी भोपाल गॅस स्टडीजच्या युनियन कार्बाइड ह्या कंपनीला विकत घेतलं होतं. सो आय वॉज बॉर्न इन भोपाल. गॅस ट्रॅजेडीचा विक्टिम मी पण असू शकलो असतो, पण माझं सौभाग्य एवढं की आम्ही हवा ज्या दिशेला येत नव्हती तिथे मस्त 20 महिन्याचा मुलगा होतो, मी झोपलो होतो. आईशी नाशिक वेध झाल्यानंतर मी जाऊन बोललो होतो, आई म्हणाली की आम्ही पडद्यावर पण पाणी फेकलं होतं, कारण कोणीतरी सांगितलं होतं जर गॅस येताना पडद्याने जर ओले पडदे असले तर त्याचं डिल्युशन होतो. माझी बहीण, मी आणि आई आम्ही घरी, माझे वडील इंडस्ट्रियल एरियामध्ये कामाने गेले होते, त्यांचा फोन आला होता की ऐसे ऐसे गॅस लीक हो गया है, थोडा बच्चों को बांध लो, शायद भागना पडे. आणि मग नेक्स्ट डे हवा बदलली नाही आणि गॅस त्या बाजूला गेली. सो द ओनली रिझन आय वॉज अलाइव्ह वॉज बिकॉज द विंड डिंट चेंज डिरेक्शन. हवा का झोका म्हणते ना, जर हवा का झोका हुआ रहता तो शायद माय फॅमिली वुड हॅव ऑल्सो बीन वन ऑफ द विक्टिम. करेक्ट. तर असं सेकंड चान्स मिळाल्यावर आपण त्या चान्सला वी हॅव टू मेक इट काउंट. ही तुला जाणीव झाली? ती जाणीव झाली. तर आपण कमर्शियल एकदम झालेलो आहोत, आपण कोणातरी कंपेन्सेशन न देता त्या पगार, त्याचा पगार आपल्याला मिळतोय. आय फेल्ट इट वॉज टेंटेड, ये स्वच्छ नाही था, आय फेल्ट इट वॉज डर्टी मनी. तर मग 2009 ते डिसेंबरमध्ये, बाय 2010 डिसेंबर मी अजून 2 कॉन्ट्रॅक्ट केले, कारण मी शोधत होतो काय करायचं, आणि 2010 मी सोडलं, मचे नेव्ही सोडून दिली बिलकुल. दुसरा चान्स वापरायची संधी कशी आली? तर मी जो एक वर्ष म्हटलं 2009 हे झाल्यानंतर 2010 मी शोधत होतो, तर मी तेव्हा म्हटलं की एक आपण मास्टर्स डिग्री करूया. तर मुंबई युनिव्हर्सिटीमधनं मी बॅचलर्स डिग्री केली आणि मला बॅचलर्स ऑफ सायन्सची डिग्री मी घेतली. त्याच्यानंतर म्हटलं नाव एम एलिजिबल फॉर मास्टर्स डिग्री, तर UK कोस्टल मॅनेजमेंट किंवा मरीन यूज प्लॅनिंग असे 2-3 डिग्रीसाठी मी अप्लाय केलं आणि मला मिळाली पण, युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल पोर्टलँड इकडून ॲडमिशन मिळाली. आणि मग त्याच्यासाठी घर गिरवी ठेवावं लागलं, लोन अशी सगळी फॉर्म वगैरे भरले. देन इन द एंड आय सेड ये नाही होगा, क्योंकि अगर घर को फिर गिरवी रख दिया तो फिर ऐसे ही किसी के लिए काम करना पड़ेगा, क्योंकि मजबुरी हो जाएगी. तर मला ते शिक्षण सध्या माझ्यासाठी नाही आहे, जर करावं लागलं तर स्कॉलरशिप किंवा स्वतःच्या सेव्हिंग्सनी जायला पाहिजे, आणि तेव्हा तेवढे पैसे नव्हते. तर मी कॉलेज केलं नाही, मग परत एक कॉन्ट्रॅक्टला गेलो. मग म्हटलं आपल्याकडे स्किल आहे, नॅव्हिगेटर म्हणून स्किल आहेत, आपल्याला जहाजावरचं कळतं, तर आपण एखाद वेळेस रिसर्च वेसल किंवा एक्सपिडिशन वेसलवर जाऊन काम करू, म्हणजे ते रिपर्पज करू स्किल सेट. तर तेही नाही मिळालं जास्त नोकरी, खूप युनिव्हर्सिटीजचे रिसर्च वेसल्स वगैरे असतात त्यांना लिहिलं पण चान्स नाही मिळाला एवढा. आणि मग एक दिवस बसले बसले नॅशनल जिओग्राफिक मॅगझिनमध्ये सी शेपर्ड ह्या ग्रुपबद्दल मी वाचलं, त्यांचं अमेरिकामध्ये वेल वॉर्स म्हणून शो होता, त्याची ॲड होती. तर मग इंटरनेटवर रिसर्च वगैरेवरून पाहिलं की ही संस्था आहे आणि त्यांच्याकडे जहाज आहेत आणि त्यांना व्हॉलंटियर्स पाहिजेत आणि ते मरीन लाईफला प्रोटेक्ट करतात, एवढंच माहिती होतं. इट फिट व्हॉट आय वॉन्टेड परफेक्टली, की आपल्याकडे स्किल आहे त्याला रिपर्पज करायचं आहे, त्यांना असे लोक पाहिजे ज्यांच्याकडे स्किल आहे जे येऊन प्रोटेक्शन करू शकतात मरीन लाईफचं. तर मी त्यांना ईमेल लिहिलं आणि 10 दिवसात उत्तर येऊन विजा काढून मी ऑस्ट्रेलियाला निघून गेलो आणि दॅट चेंज माय लाईफ. आता आपण त्या पर्पजकडे आणि तुझ्या शिपच्या या दुसऱ्या इनिंग्सकडे आपण येऊया. About 15 years ago, the poaching of Patagonian and Antarctic toothfish down in Antarctica was so extensive that there were dozens and dozens of these illegal operators down in Antarctica at any given point. Because of government action, that number was reduced to 6. 6 vessels that we came to call the Bandit 6, and 6 vessels that had been able to avoid detection, that had been able to avoid arrest for over a decade. Taking advantage of Antarctica's remoteness, in a place where there's virtually no enforcement, the Bandit 6 would return every year, lay their illegal gill nets in Antarctica, and then once they'd fish, land their catch to ports in Asia and Africa. And on this return journey, they'd take on new names and new identities, creating a disconnect between the vessels landing the catch in port and the vessels that had been fishing in Antarctica. The aim of the ice fish campaigns was to shut down the Bandit 6. In the course of the Operation Ice Fish campaigns,
The Sam Simon was able to confiscate 72 kilometers of illegal gill net abandoned by the most notorious poaching vessel in the world, the Thunder. The Bob Barker broke the record for the longest pursuit of a vessel at sea, chasing the Thunder for 110 days until that vessel finally sank off the island of Sao Tome and Principe. And the Steve Irwin, the flagship of the Sea Shepherd fleet, was able to track down the Viking to Indonesia, where it was finally arrested by the Indonesian authorities. Out of the Bandit Six, one sits at the bottom of the ocean off of Sao Tome and Principe. Another of the Bandit Six has been sunk by the Indonesian Navy. And the other four vessels are being detained in Cabo Verde, Senegal, and Malaysia. That means that the six vessels that Sea Shepherd sought to shut down with Operation Icefish, all six of those vessels have been brought to justice, and Sea Shepherd has shut down illegal fishing in Antarctica. Sea Shepherd is an anti-poaching organization, and when 15 to 40% of the global catch of fish is caught by illegal, unreported, and unregulated operators, then Sea Shepherd has a natural function to fill in addressing the issue of overfishing by tackling operators who are in violation of the law, where there's a lack of enforcement of the law, and where Sea Shepherd can easily fill that law enforcement vacuum. Close to half of the world's oceans are the high seas. These are areas which are outside national jurisdiction and make them the biggest ecosystem on this planet. Until the UN and other nations of the world can agree that there needs to be firm enforcement regimes on the high seas, Sea Shepherd will continue to send its ships and enforce international conservation law on the world's oceans. तर हा जो व्हिडिओ आहे तो आहे समरी ऑपरेशन आईसफिशच्या दोन कॅम्पेन्सवर. तर अंटार्क्टिकामध्ये काही शिप्स जाऊन बेकायदा मासेमारी हे करतात आणि ते हे करू शकतात कारण इंटरनॅशनल कॉन्झर्वेशन लॉ हे प्रिन्सिपलमध्ये खूप चांगले आहेत पण प्रॅक्टिकल त्याचा इम्प्लिमेंटेशन बिलकुलच नाही आहे. आणि ते आहे कारण ह्या पृथ्वीवर 70% पाणी आहे आणि त्या 70% मधून 50% हे हाय सीज आहेत. हाय सीज म्हणजे एरियाज ज्यांना ज्युरिस्डिक्शन नाही आहे, तिथे कोणाची सत्ता चालत नाही. नाही, दॅट इज ओनली बेस्ड ऑन अग्रीमेंट टू इंटरनॅशनल रेग्युलेशन्स. आणि तिथे सगळ्यात जास्त क्राईम हा कमिट होतो. तर सी शेपर्डची जी फंक्शनॅलिटी आहे ती आहे जर तुम्ही इंटरनॅशनल कॉन्झर्वेशन लॉ, इलिगल फिशिंगच्या अगेन्स्ट फाईन्स आणि असे चांगले रेजिम्स जर प्रिन्सिपलमध्ये केलेत तर त्याला एन्फोर्स कोण करणार. हा, म्हणजे तुम्ही कायदे केले पण त्याची अंमलबजावणी कोण करणार. आणि देन द ऑर्गनायझेशनचं नॉन व्हायलंट डायरेक्ट ॲक्शन हा मिशन स्टेटमेंट आहे. नॉन व्हायलंट म्हणजे अहिंसात्मक आणि डायरेक्ट ॲक्शन म्हणजे प्रत्यक्ष कृती. आणि त्या व्हिडिओमध्ये जसं दिसतं, क्लोज शिप टू शिप एन्काउंटर, जाऊन नेट्स त्यांचे रिट्रीव्ह करणं, स्मॉल बोट्स घेऊन त्यांचे ऑपरेशन्स हॅम्पर करणं आणि एव्हिडन्स कलेक्शन करून त्याच्या इंटरनॅशनल बॉडीजबरोबर कोऑपरेट करणं ही नॅचरल फंक्शन आम्ही निभावतो आहे. आणि ती सिटिझन्सद्वारा नॉन व्हायलंटली, म्हणजे ऑनबोर्ड बंदूक नाही. तर शूटिंग म्हणजे फक्त कॅमेरा शूटिंग, नो बंदूक शूटिंग. पण हे किती रिस्की आहे, हा सत्याग्रह आहे ना समुद्रावरचा. सत्याग्रह आहे आणि रिस्की पण आहे आणि त्याच्या कंपॅरिझनला त्याची गरज आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं आहे की शिप निघतं नेम ए, फिशिंग नेम बी आणि परत ते ना नेम सी. मग ए बी आणि सीचा कनेक्शन नाही, त्याच्यामुळे इलिगल फिशिंग होतं. म्हणजे गुन्हेगार जसं गाडीची नेमप्लेट बदलतात, करेक्ट, तसं समुद्रामध्ये हे शिपचं नाव बदलतात, करेक्ट. आणि सी शेपर्ड ए बी आणि सीच्या मधलं लिंक आहे. आणि दुसरं, गुन्हेगारचं वेपन, जर आपण मर्डररचं वेपन म्हटलं नाईफ आहे, तर फिशिंग वेसलचं वेपन, इलिगल फिशिंग वेसलचं वेपन त्याचं नेट आहे. मग जर त्यांनी नेटच समुद्रांमध्ये टाकून आले परत तर ते म्हणतात आम्ही कॅरियरशिप आहोत, आम्हाला फक्त फिश दिलं आहे कोणीतरी, आम्ही नाही पकडले. तर त्याचं पण लिंक की आम्ही तुम्हाला पाहिलं आहे नेट डिप्लॉय करताना, ते नेट आम्हीच उचलले आहेत आणि आम्हीच पोलिसला देणार आहोत आणि मग तो लिंक काढणार आहोत. तर असे मल्टिपल फंक्शन्स जसं कॅम्पेन आहे ते आम्ही फुलफिल करतो. हे देव मासे आहेत,
हे अंटार्क्टिकाला जपानहून 4 जहाज दर समरमध्ये जातात आणि आजपर्यंत त्यांनी 14,000 व्हेल्स हे सँक्चुरी झाल्यानंतर काढलेले आहेत. पण 1890 म्हणजे आजपासून 120 वर्षपूर्वी ते 1994 जेव्हा ही सँक्चुरी डिक्लेअर झाली तेव्हा 13,00,000 व्हेल अंटार्क्टिकाहून जपान अमेरिका नेदरलँड्स ऑस्ट्रेलिया रशिया ह्या सगळ्या जहाज इंडस्ट्रीयल व्हेलिंगमध्ये ते जायचे. तर त्याचं आता ते एरा तर संपलं पण काही कंट्रीज त्याचं मीठ अजूनही खातात. तर जपान एक कंट्री आहे तर एका सँक्चुरीच्या आत म्हणजे आपण जर म्हटलं टायगर किंवा एलिफंटला जाऊन आपण टायगर एलिफंट रिझर्वच्या आत मारलं तर दॅट इज द इक्विव्हॅलंट ऑफ दिस. पण हे गेले 1994 चालू आहे. हे बघा आता हे त्याला सायन्स खाली म्हणतात. आता ह्या सायन्स ह्याच्यात काय सायन्स आहे? जर तुमचे सायंटिस्ट चाकू आणि हुक घेऊन वेलला कापून इकडे तिकडे खेचत आहेत ते ज्याची गरज नाही आहे ते लेफ्टमधनं पाण्यात टाकत आहेत जे तुम्हाला कट्स पाहिजे ते ठेवून पॅकेज करून विकत आहेत तर ते कसले सायंटिस्ट? हे काही शार्क्स. शार्क्स म्हणजे टायगर्स ऑफ द डीप. आपण टायगरला असं पाहिलं असतं तर काय मीडियामध्ये हालचाल होते ते आपल्याला माहिती आहे पण शार्क्स असे रोज मारले जातात त्याचं काही मीडियामध्ये येत नाही. आता हे आहे एक टाईप ऑफ टूना. हे क्रिटिकली एंडेंजर्ड टूना आहे म्हणजे दिस टायगर आपला क्रिटिकली एंडेंजर्ड आहे तसा हा क्रिटिकली एंडेंजर्ड आहे आणि ह्याचं लीगल आणि इलिगल फिशिंग पण होतं. आणि मग आमचे कॉन्फ्रंटेशन जे होतात स्टीव्ह अर्विन समोर आहे इकडे मागे ते जे रिसर्च वेलिंग ज्याच्यावर व्हेल्स देव मासे पाहिले ती जहाज आहे आणि आम्ही त्यांचं थांबवलं आहे व्हेलिंग आणि त्या माझ्या शिपच्या डेकवर 3-4 आमची क्रू मेंबर्स पण उभी आहेत आणि ह्यांच्याकडे वॉटर कॅनन आहे तर ते आमच्या इंजिनमध्ये पाणी टाकतायत म्हणजे इंजिन बंद पडेल आणि ते आपलं व्हेलिंग सुरू करू शकतात परत. हे दुसरं म्हणजे अंटार्क्टिकामध्ये तुम्ही मागे पहा लेफ्टला तिथे आईसबर्ग आहे तर 60 degrees साऊथच्या खाली इंटरनॅशनल रेग्युलेशन प्रमाणे रिफ्युलिंग अलाउड नाही आहे. तर हे लोक टँकर घेऊन आले की आपण रिफ्युलिंग करून घेऊया म्हणजे आपली रेंज खूप वाढेल. तर आमचं जहाज आम्ही मध्ये लावलं आहे म्हणजे त्यांना रिफ्युलिंग करता येणार नाही आणि ते दरवर्षी 135 व्हेल्स मारायला येतात त्यांच्या रिसर्च कोटा कमाने. तर ह्यावर्षी हां सुडो रिसर्च तर ह्यावर्षी आम्ही 932 व्हेल्स वाचवले कारण आम्ही त्यांना रिफ्युलिंग करू दिलं नाही. आणि हे मी जे म्हणत होतो गिअर घेऊन त्याचं इन्व्हेस्टिगेशन आता ते थंडर जे जहाज ते 10 वर्ष फिशिंग करत होतं आणि ते फिशिंग अंटार्क्टिक टूथफिश म्हणजे चिलियन सी बॅस म्हणून विकतात ते ह्या जगातलं सगळ्यात एक्सपेन्सिव्ह फिश आहे आणि ते कुठनं येतं अंटार्क्टिकच्या 2 किलोमीटर खालनं म्हणजे जिथे आपण पाहिलं पण नाही आहे इकोसिस्टम कशी आहे तिकडे 30,000 हुक टाकून किंवा 72-75 किलोमीटर नेट्स लावून ते टूथफिश घेतात. त्या टूथफिशला रेस्टॉरंटमध्ये 25,000 रुपये किलो एवढा भाव आहे 25,000 रुपये किलो. ते घेऊन आम्ही इंटरनॅशनल केस ही वर्ल्डची फर्स्ट केस होती की एक सिव्हिलियन ग्रुपनी पुलिसला एव्हिडन्स अशा स्थितीनी अशा तऱ्हेनी सबमिट केली दॅट इट ॲक्च्युली बिकेम ॲडमिसिबल इन कोर्ट. आणि ह्या कॅप्टननी गेले 10 वर्षात $60 million एवढा प्रॉफिट कमवला आहे इलिगली प्रॉफिट. आज त्याला 4 वर्ष जेल झाली आहे आणि ओनर्सना 17 million euro अशी फाईन झाली आहे. ही वर्ल्डची फर्स्ट केस स्टडी आहे की असं सिटीजन ग्रुपनी ॲक्शन केली. हे सगळं करतोस तू तर समुद्र माणसासाठी महत्त्वाचं का? 2 गोष्टी मला सांगायच्या आहेत. पहिले म्हणजे आपण सगळे एक श्वास घेऊया. आता एक दुसरा श्वास घेऊया आपण. हा जो पहिला श्वास आपण घेतला तो जंगलातनं आला झाडांपासून आणि त्याच्या प्राणींपासून आणि जो दुसरा श्वास आपण घेतला हा समुद्रातून आलाय. द ऑक्सिजन एव्हरी सेकंड ब्रेथ कम्स फ्रॉम द ओशन्स. तर रूमीची जी कविता आहे की हम केवल समुद्र के एक बूंद है मगर समुद्र हमारे हर बूंद में है. तो जब हमारा स्टार्ट ही ओशन से ही हुआ है और हमारी दूसरी सांस वहां से आती है तर त्याच्यासाठी जर आपण काम नाही केलं तर कशासाठी काम करणार असं माझं म्हणणं. कशासाठी काम करायचं? तू कॅप्टन या स्टीव आर्विनचा तुझ्या बरोबरच्या टीमचा सुद्धा ताण त्यांना येता का म्हणे हे सगळं तू कसं करतोस? तेव्हा आपण इकडून 1000 मैल दूर जातो जेव्हा सगळे सिटीचे लाईट्स बंद जेव्हा सनराईज आणि सनसेट रोज दिसतो जेव्हा वरती पाहिलं तर फक्त चंद्रमा नाही सगळे मिलियन्स ऑफ स्टार्स दिसतात तेव्हा आपल्याला वाटतं की आपण खरंच एका युनिवर्स एका गॅलेक्सीच्या मध्ये एका स्पिनिंग ऑर्बवर राहतोय आणि ते किती युनिक आहे
की डिस्टन्स फ्रॉम द सन, त्याचं स्पीड ऑफ रोटेशन, त्याचं साईज, त्याचं टिल्ट, हे सगळं कसं जमलं की वी हॅव बीन बॉर्न फ्रॉम एव्होल्युशन. हे तेव्हा एका शिपच्या डेकवर जाऊन आपण जर लेटून वरती पाहिलं तर तेव्हा कळतं की यहां कुछ जादू है. माझे क्रू आहेत. हा तुझा सी. आता मला दोन प्रश्न विचारायचे आहेत. तू तर मरीन मध्ये म्हणजे मर्चंट नेव्हीमध्ये शिकून मग कॅप्टन झालास. हे सगळे लोक त्यांच्या त्यांच्या आयुष्यात कोणीतरी आहेत आणि त्यांना व्हॉलेंटिअर करावं असं वाटलं म्हणून ते तुमच्या शिपवरती आले. पण मग ह्यांना तू कसं शिकवतोस? म्हणजे हाऊ डू यू मॅनेज युअर क्रू? एव्हरीबडी इज अ क्रू मेंबर. 18 प्लस ते वॉट एव्हर लिमिट. जर तुमची फिजिकल केपेबिलिटी असली, अनफॉर्च्युनेटली तिथे फिजिकल केपेबिलिटीची आम्हाला मर्यादा ठेवावी लागते. आमचे शिप्स खूप डिसेबिलिटी फ्रेंडली नाही आहेत, त्याचा प्रयत्न चालू आहे. पण सध्या इफ देअर इज द फिजिकल अवेलेबिलिटी मग आम्ही म्हणतो की तुम्ही या. आणि त्याच्यात दोन आहेत. जर माझ्यासारखा जर कोणी आलं तर त्याला 10 दिवसात डायरेक्ट जाता येतं कारण एक्सपिरियन्स आहे. आणि ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाही, जसे इथे मुलं बसले आहेत, कोणाला पण यायचं असलं, कोणच्याही मुला मुलीला यायचं असलं तर आम्ही म्हणतो 3 महिने आम्हाला टाईम द्या. त्या 3 महिन्यात आम्ही तुमची ट्रेनिंग करू. ते ट्रेनिंग जर तुम्हाला झेपलं आणि आम्हाला असं इम्प्रेशन आलं की हो बाबा यांना आपण घेऊन शिप सेफली चालवू शकतो तर वी मेक देम क्रू मेंबर्स टू गो ॲट सी. आधी पोर्टमध्ये ट्रेनिंग करतो आणि त्या 3 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये आम्ही त्यांना फुल शिपचं मेंटेनन्स, इंजिनिअरिंग, नॅव्हिगेशन, सेफ्टी. सेफ्टी मोठं आहे, आग लागू शकते, कोणी कॅन फॉल ओव्हरबोर्ड, हेलिकॉप्टर ऑपरेशन्स, हे सगळ्याचं ट्रेनिंग घेऊन ट्रेनिंग देतो. आणि ते जे स्किल्स घेऊन येतात त्याचा वापर करूनच आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो. म्हणजे आता शिपमध्ये कोणी इलेक्ट्रिकल इंजिनियर होता, तो जर ते जर जहाजावर आले तर आपल्याला शिपमध्ये वायरिंग असते, इट्स लाईक अ होम, 3-4 मजल्याची बिल्डिंग असते, त्याच्यात वायरिंग असतं. मग हू बेटर टू डू मेंटेनन्स वर्क ऑन इलेक्ट्रिकल देन हू इज प्रोफेशन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे. आणि ते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मग आपल्या इंजिनिअरिंग टीमला स्वतः शिकवतात की प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, माझं लाईफ लाँग एज्युकेशन हे आहे, तर मग एक टीम इलेक्ट्रिकल इंजिनियर्सची तयार होते. बरं, हे जे सगळं काही तू करतोस, आता त्याच्यामध्ये दोन गोष्टी. तू आता वेगळ्या पद्धतीनं या सगळ्याचा अभ्यास करतोयस, जो न्यूझीलंडमध्ये करतोयस आणि भारतातही करतोयस, त्या नवीन अभ्यासाबद्दल आम्हाला तू सांग. तर मी आता गेले 16 वर्ष ॲट सी आहे आणि मला थोडंफार कळतं की लाईफ ॲट सी कशी असू शकते. त्याच्यात पेड रोलमध्ये पण आहे आणि एक लिडरशिप रोलमध्ये व्हॉलंटियर्स बरोबर पण आहे. इंडोनेशियाहून क्रू खूप सप्लाय होतो इंडस्ट्रियल फिशिंगमध्ये आणि तो क्रूचा खूप मिसमॅनेजमेंट होतो. मिसमॅनेजमेंट टू द पॉईंट ऑफ अब्युझिव्ह मिसमॅनेजमेंट. तर जर मला एक माहिती आहे की शिपचं लाईफ कसं असू शकतं आणि काही अकॅडमिक्स आहेत ज्यांना ह्याचा अभ्यास करायचा आहे, तर त्या टीमनी हा अप्रोच घेणं की प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आणि अकॅडमिक रिगर ह्याचा वापर करून ह्या प्रॉब्लेमबद्दल काहीतरी आपण करावं. कारण त्याचं कनेक्शन कसं आहे, माझा इंटरेस्ट इल्लिगल फिशिंगमध्ये होतं, बेकायदा मासेमारी. पण जर तुम्ही आपल्या जहाजावर तुमच्या लोकांना मारताय, कधीकधी त्यांचा मर्डर होतो, म्हणजे खूप खूप वाईट, त्यांना खायला काही नसतं, ते फिश बेटच देतात, कॉक्रोच सगळीकडे हलतायत, प्यायला सॉल्ट पाणी, शावरला जागा नाही, म्हणजे म्हणजे गुलामच गुलाम. एकदा शिप लँड सोडलं की 6-8 महिने, काही काही लोक ॲट सी 4-4 वर्ष असतात. एक शिप ते दुसरं शिप, एक शिप ते दुसरं शिप, एक शिप ते दुसरं शिप त्यांना ट्रान्सफर करत असतात आणि त्यांना कधी सांगितलेलं नसतं. तिथे 20-21 तास रोज काम असतं. लकडी स्टीलचे रॉड घेऊन मारतात, टॉर्चर, अब्यूज, बलात्कार, असे सगळे पण रिपोर्ट्स आमचे झालेत. तर त्या टीमबरोबर जे मी काम करतो आहे, आम्ही माझे 60-70 इंटरव्ह्यू झालेत, पण त्यांचे गेले 4 वर्षात 600 इंटरव्ह्यू झालेत. आणि ही अंडरलाईंग थ्रेड आहे की लोकांना ट्रॅफिक केलं जातं या वेसल्सवर. तिथे त्यांना पगार पेपरवर्क सगळा चुकीचा दिलेला असतो. ते फक्त अंगूठा छाप करतात किंवा साईन करतात आणि डेलिबरेट त्यांचा ॲडव्हान्टेज घेतला जातो. आणि ॲडव्हान्टेज फक्त कामात आणि ह्याच्यात नाही, ॲक्च्युअल अब्यूज करून त्याचा फिशिंग होतो आहे. मग ते फिश पण इल्लिगलच आहे. तो जो एफर्ट तुम्ही टाकतायत फिशिंग करायला तो इल्लिगलच झाला, टेंटेड झाला. आपण जसं पैशाबद्दल सॅलरी, तर माय न्यू प्रोजेक्ट इज की आपण लोकांचं मॅनेजमेंट करून ओशनचं मॅनेजमेंट सुधारायचं आहे. व्हॉट विल यू टेल टू द यंगस्टर्स अँड देअर पेरेंट्स? द मेसेज इज की
आपकी पीढ़ी और मेरे पीढ़ी ने तो इस पृथ्वी में काफ़ी कुछ गड़बड़ कर दिया है, तो क्या हमारे पास शक्ति है कि हमारी अगली पीढ़ी उसको झेल पाएगी कि नहीं? और हमने इस चीज़ पर बहुत अंदर से सोचना चाहिए, कारण हा जर अपन विचार नहीं केला तर ही ज्या पृथ्वीची सर्वायवलची गोष्ट नाही आहे, ही आपल्या स्वतःची सर्वायवलची गोष्ट आहे, याचा विचार करा. येस, लेट्स सॅल्यूट द ओशन वॉरियर. एक अगदी वेगळा विचार आपल्यासमोर सिद्धार्थने मांडलाय. थँक्यू सो मच सिद्धार्थ, थँक्यू सो मच. Saga saga paga pada pada ni da paga pa.